नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी पाठ 5वा परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या पाठाचा भाग 1। चला तर सुरुवात करूया। परिमेय संख्या रॅशनल नंबर्स, आपण मागील इयत्तांमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या म्हणजे काय आपण शिकलो आहोत, त्याचबरोबर अपूर्णांक सुद्धा आपल्याला माहिती आहेत, अंश आणि छेद या मिळून जो लिहितो तो अपूर्णांक। मग ह्या पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक अशा ज्या काही सर्व संख्या आहेत या सर्व संख्यांना सामावणारा एखादा संख्या समूह आहे का याचा आपण जरा विचार करू। काही पूर्णांक संख्या आपण इथे घेऊया, जसे उदाहरणार्थ 6 ही पूर्णांक संख्या आहे, ही आपल्याला अपूर्णांकामध्ये मानता येईल का? हो, नक्कीच मानता येईल। हे बघा, 12 ÷ 2 म्हणजे 12/2 आपण जर केलं तर 2 × 12 म्हणजे ही जी 6 पूर्णांक संख्या होती ही आपण या अपूर्णांकाच्या रूपामध्ये त्याला मांडलेलं आहे। आणखी उदाहरण बघू आपण, 9 ही संख्या आहे, हिला अपूर्णांकामध्ये कसं मांडणार आपण? 9 ÷ 1 किंवा वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा आपल्याला ती मांडता येते। 18/18 ÷ 2 असंही करू शकतो आपण, 21 ÷ 27 ÷ 3 असंही करू शकतो आपण। त्यानंतर आहे 4 ही सुद्धा संख्या आपल्याला अपूर्णांकामध्ये मांडता येते, जसं इथं करून दाखवलेलं आहे मी 24 ÷ 6 0 ही जी संख्या आहे ही अपूर्णांकामध्ये कशी मांडणार आपण? शून्याला कोणत्याही संख्येनं जर भागलं आपण तर त्याचं उत्तर 0 येतं, म्हणून इथे आपण या शून्याला हा जो पूर्णांक होता याला याचा अपूर्णांक आपण मांडला इथे 0 ÷ 3। मग याप्रमाणे ह्या ज्या पूर्णांक संख्या आहेत ह्या पूर्णांक संख्या आपल्याला अंश आणि छेद या रूपात लिहिता येतात। मग अंशासाठी आपण इथं यम हे अक्षर घेतलं आणि छेदासाठी आपण इथं एन हे अक्षर घेतलं। मग ह्या पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या आपल्याला m ÷ n या रूपामध्ये लिहिता येतात, कोणतीही पूर्णांक संख्या। मग या ठिकाणी जर आपण m हा कोणताही पूर्णांक आणि n ही कोणतीही शून्येतर संख्या जर आपण मानली, म्हणजे कारण छेदामध्ये शून्य आपण लिहू शकत नाही, म्हणून n हा कोणताही शून्येतर पूर्णांक आपण जर मानला तर तयार होणारी जी संख्या आहे, तयार होणारी m ÷ n ही जी संख्या आहे या संख्येला म्हणतात परिमेय संख्या। आता हा जो परिमेय संख्यांचा समूह आहे हा सर्व प्रकारच्या जितक्या काही संख्या असतील या सर्व प्रकारच्या संख्यांना सामावून घेतो। कसं तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बघा, आपण नैसर्गिक संख्या शिकलो, नैसर्गिक संख्या ह्या 1 सुरू होतात आणि अनंतपर्यंत असतात। नंतर आपण शिकलो पूर्ण संख्या, मग पूर्ण संख्या म्हणजे कुठून सुरू होतात? 0 0 आणि ह्या नैसर्गिक संख्या म्हणजेच पूर्ण संख्या। त्यानंतर आपण शिकलो पूर्णांक संख्या, मग पूर्णांक संख्या म्हणजे काय? ऋण संख्या, 0 आणि धन संख्या या सर्वांमिळून तयार होतात पूर्णांक संख्या। आणि आज आपण बघितलं परिमेय संख्या, मग परिमेय संख्यांमध्ये अपूर्णांक, त्यानंतर दशांश अपूर्णांक ह्या ज्या काही सगळ्या, त्यानंतर ह्या ऋण संख्या, 0 आणि धन संख्या ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या संख्या आहेत या सगळ्या प्रकारच्या संख्यांना सामावून घेणारा हा आहे परिमेय संख्यांचा समूह। आता आपल्याला शिकायचं आहे परिमेय संख्यांवरील क्रिया। आपण आत्ताच बघितलं की परिमेय संख्या आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहितो, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो, म्हणून परिमेय संख्या ह्या अंश आणि छेद वापरून व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात लिहिल्या जातात, म्हणून परिमेय संख्यांवरील क्रिया ह्या अपूर्णांकांवरील क्रियाप्रमाणेच केल्या जातात। आणि अपूर्णांकांवरील क्रिया आपण शिकलेलो आहोत। मग आपण परत बघूया आपण परिमेय संख्यांची बेरीज या ठिकाणी कशाप्रकारे करतात। एक उदाहरण घेऊ आपण, उदाहरणार्थ 5 ÷ 36 + 6 ÷ 42 बरोबर किती येणार? आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की हा जो अपूर्णांक तुम्ही लिहिलेला आहे या अपूर्णांकाला जर आपल्याला संक्षिप्त रूप जर देता येत असेल तर इथला इथंच देऊन टाकायचं, कारण काय होतं आपली मग जी पुढची क्रिया आहे ही जरा आपली सोपी होऊन जाते। तर इथं बघा, हे 6 ÷ 6 आणि छेद 42 आहे। फक्त एक लक्षात ठेवायचं, बेरीज करताना आपण जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद यालाच आपण एखाद्या सारख्या संख्येने भागून त्याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो। मग इथे 6 ÷ 42 आहे, या 6 या 42 भाग जातो, आपण भाग देऊया, बघा 6 × 6 आणि 6 × 7 = 42 म्हणजे याचं संक्षिप्त रूप तयार झालं 1 ÷ 7। मग आपण पहिला अपूर्णांक लिहूया 5 ÷ 36 +
आता हा दुसरा अपूर्णांक आपला एक अंशेद सात झालेला आहे, म्हणून एक अंशेद सात। आता आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करायची, म्हणजे याचे छेद समान करावे लागतील। मग एखाद्या संख्येनं गुणून किंवा भागून याचा छेद समान होतो का, या ठिकाणी नाही होत। मग आपण काय करणार, या पहिल्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला या दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणणार, आणि या दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजे 36 आपण गुणणार। आपण करून घेऊया, 5 अंश छेद 36 याला गुणेला हा जो दुसरा अपूर्णांक आहे त्याचा छेद म्हणजे गुणेला 7 गुणेला 7 अधिकचं चिन्ह, दुसरा अपूर्णांक 1 अंश छेद 7 गुणेला पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे 1 गुणेला 36 अंश आणि छेदामध्ये 7 गुणेला 36 यांचा गुणाकार आपण करून घेऊया। 5 7 35 आणि 36 आणि 7 गुणाकार येतो 252 अधिकचं चिन्ह, या दुसऱ्या याचा गुणाकार करून घेऊया आपण 36 1 36 आणि 7 36 गुणाकार 252 म्हणून 35 अंश छेद 252 अधिक 36 अंश छेद 252 आता यांचे छेद समान झालेले आहेत। मग आपण छेद समान झाले काय करतो, अंशांशाची बेरीज करतो आणि छेद जसाच्या तसा लिहितो। मग आपण इथे अंशांशाची बेरीज करूया, 35 आणि 36 हे होतात 71 आणि छेद जसाच्या तसा 252 या ठिकाणी आपली बेरजेची क्रिया पूर्ण झालेली आहे। आणखी एक उदाहरण घेऊ आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेऊया, 1 2/3 अधिक 2 4/5 अगोदर याला अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊया। हे आपल्याला माहिती आहे, छेदानं काय करायचं, पूर्णांकाला गुणायचं आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा आणि छेद जसाच्या तसा। मग 3 1 3 आणि 3 2 किती होतात, 5 आणि छेद 3 म्हणून 5 3 अधिकचं चिन्ह। हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण अपूर्णांकामध्ये रूपांतरित करूया, 5 2 10 10 अधिक 4 14 आणि छेदामध्ये 5 म्हणून 14 5। आता इथे सुद्धा आपण याचे छेद समान करून घेऊया। आता या दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने याला याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे म्हणून 5 3 गुणेला याचा छेद गुणेला 5 गुणेला 5 अधिक दुसरा अपूर्णांक 14 5 गुणेला पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे गुणेला 3 गुणेला 3 गुणाकार करून घेऊया, 5 5 25 आणि 3 5 15 25 5 15 अधिक 14 3 42 अंश छेदामध्ये 5 3 15 छेद समान झालेले आहेत। आपण काय करणार, अंशांशाची बेरीज करणार आणि छेद जसाच्या तसा लिहिणार। बेरीज केली आपण याची 67 आणि छेद 15 म्हणून याचं उत्तर आलं 67 अंश छेद 15। आता शिकूया आपण परिमेय संख्यांची वजाबाकी। उदाहरणार्थ 7 अंश छेद 11 वजा 3 अंश छेद 7 वजाबाकी करताना सुद्धा आपल्याला काय करावं लागतात, याचे छेद समान करावे लागतात आणि छेद समान करण्याची पद्धती तुम्हाला आता माहिती आहे। मग पहिला अपूर्णांक जो आहे त्याला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणूया आपण, 7 अंश छेद 11 गुणेला 7 गुणेला 7 अधिक वजा दुसरा अपूर्णांक 3 अंश छेद 7 गुणेला या पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे गुणेला 11 गुणेला 11 गुणाकार करून घेऊया, 7 7 49 आणि 11 7 77 49 अंश छेद 77 वजा 11 3 33 आणि 11 7 77 33 अंश छेद 77 छेद समान झालेले आहेत। अंशांशाची वजाबाकी 49 वजा 33 49 मधून 33 गेल्यावर उरतात 16 आणि छेद जसाच्या तसा म्हणून याचं उत्तर 16 अंश छेद 77 दुसरं एक गणित घेऊया आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, 1 2/3 वजा 3 5/6 याला अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊया। पहिला येईल 5 3 वजा 37 8 5 23 23 अंश छेद 6 आता याचे छेद समान करायचे आहेत आपल्याला। मग या ठिकाणी बघा, हा जो पहिला अपूर्णांक आहे 5 3 याला जर आपण 2 गुणलं अंशाला आणि छेदाला तर याचा छेद 6 होतो म्हणजे या दुसऱ्या अपूर्णांकाला आपल्याला गुणायचं काम पडत नाही। मग पहिला अपूर्णांक जो आहे 5 3 त्याला आपण 2 गुणूया अंशाला आणि छेदाला वजा दुसरा अपूर्णांक जसाच्या तसा आपण लिहूया या ठिकाणी। मग 5 2 10 आणि 3 2 6 10 अंश छेद 6 वजा हा दुसरा अपूर्णांक 23 अंश छेद 6 आता छेद समान झालेले आहेत, याची वजाबाकी आपल्याला करायची आहे। परंतु इथे काय आहे, हा लहान आहे 10 वजा 23 मग आपण बेरजा पूर्णांक संख्यांवरील क्रिया शिकलेलो आहोत, पूर्णांक संख्यांची वजाबाकी कशी करायची हे आपल्याला माहिती आहेत। मग 10 वजा जर 23 असतील तर आपल्याला काय करावं लागेल, या वजाच्या ऐवजी अधिकचं चिन्ह आणि हे जे 23 आहेत याची विरुद्ध संख्या म्हणून आपण लिहिणार
दहा वजाच्या ऐवजी अधिकचं चिन्ह आणि 23 ची विरुद्ध संख्या ऋण 23 आणि छेद जसाच्या तसा। आता इथे काय आहे, एक संख्या लहान आहे एक संख्या मोठी आहे, एक धन आहे एक ऋण आहे, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आणि छेद जसाच्या तसा। 23 मधून 10 गेले 13 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून ऋण 13 आणि छेदात 6, ऋण 13 ऋण 6। आता आपल्याला शिकायचं आहे परिमेय संख्यांचा गुणाकार। एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, 12 ऋण 5 गुणेला 4 ऋण 15। आता गुणाकार करताना काय करायचं बघा, तुम्हाला जर असे सरळ किंवा असे जर तिरपे जर भाग पडत असतील आणि ह्या संख्या जर लहान होत असतील, एखाद्या सारख्या संख्येनं जर यांना भाग जात असेल तर तो द्यायचा। आता इथे बघा, या 12 आणि हे 15, तर या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो। आपण भाग देऊया या ठिकाणी बघा, 3 × 12 आणि इथे 3 × 5 = 15। मग आता बरोबरचं चिन्ह, आता इथे राहिले 4, अंशाचा गुणाकार करतो आपण गुणाकार करताना, मग 4 × 4 = 16 आणि 5 × 5 = 25, याचं उत्तर आलं 16 ऋण 25। दुसरं एक उदाहरण आपण घेऊया, 8 ऋण 9 × 3 ऋण 4। आता इथे सुद्धा काय होतं, या 4 ने 8 ला भाग जातो, मग 4 × 1 = 4 आणि 4 × 2 = 8, हे 8 होते म्हणून इथं आपण 2 लिहिलेले आहेत। आता या 3 ने या 9 ला भाग जातो, 3 × 1 = 3 आणि 3 × 3 = 9। गुणाकार करताना आपण असे तिरपे भाग पाडू शकतो, म्हणजे आपलं गणित सोपं होऊन जातं, फार मोठ्या क्रिया आपल्याला गुणाकाराच्या कराव्या लागत नाहीत। आता इथे राहिले 2, इथे राहिला 1 ऋण 2 1 ऋण 2 आणि खाली 3 × 1 = 3, म्हणून याचं उत्तर आलं 2 ऋण 3। आता आपण शिकणार आहोत गुणाकार व्यस्त, यासाठी एक उदाहरण घेऊया आपण, 2 ऋण 5 गुणाकार व्यस्त लिहा। गुणाकार व्यस्त म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, अंश आणि छेदाची आपल्याला काय करावं लागते, आदला बदल करावी लागते। मग याचा गुणाकार किंवा व्यस्त काय होईल, हे जे 5 होते हे 5 छेदामध्ये होते याला अंशामध्ये न्यायचं आणि हे जे 2 ऋण होते त्याला छेदामध्ये आणायचं। दुसरं एक उदाहरण आपण बघूया, 3 ऋण 8 गुणाकार व्यस्त। इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हे जे ऋणचिन्ह आहे हे ऋणचिन्ह आपल्याला या अंशामध्येच ठेवायचं आहे, कारण छेदामध्ये आपण ऋणचिन्ह देत नाही, ऋणचिन्ह इथेच ठेवायचं आणि अंशाची छेदाची अदलाबदल करायची। मग याचा गुणाकार व्यस्त काय होईल, 8 ऋण 3। आणखी एक उदाहरण घेऊया आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेऊया यावेळेस, 7 ऋण 1 ऋण 3। मग याला अगोदर काय करावं लागेल, आपल्याला याला अपूर्णांकामध्ये रूपांतरित करावं लागेल, मग छेदानं पूर्णांकाला गुणायचं, 3 × 7 = 21, 21 × 1 = 22, 22 ऋण 3 आणि हे ऋणचिन्ह त्याला लावून द्यायचं, म्हणजे 22 ऋण 3। मग याचा गुणाकार व्यस्त आपल्याला आता लिहिता येईल, अंश आणि छेदाची अदलाबदल करायची, म्हणजे काय होईल, 3 ऋण 22। आता शिकूया आपण परिमेय संख्यांचा भागाकार, त्यासाठी एक उदाहरण घेऊया। उदाहरणार्थ 40 ऋण 12 / 10 ऋण 4। मग हा भागाकार आपल्याला माहिती आहे आपण कसा करतो, याला गुणाकारामध्ये आपण रूपांतरित करतो। मग पहिला अपूर्णांक जसाच्या तसा, 40 ऋण 12 भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह, आणि हा जो दुसरा अपूर्णांक आहे याचा आपण काय घेतो, गुणाकार व्यस्त घेतो, म्हणजे अंशाची आणि छेदाची आपण अदलाबदल करतो, म्हणजे हे काय होईल, मग 4 ऋण 10। आता इथे बघायचं आपण, इथे तिरपे भाग जातात का, हो नक्कीच जातात, या 10 ने 40 ला भाग जातो, या 4 ने 12 ला भाग जातो। मग आपण याला भाग देऊया 10 × 1 = 10 आणि या 40 ला भाग देऊया 10 × 40, 4 × 1 = 4 आणि 4 × 3 = 12। मग आता इथे काय राहिलं, अंशामध्ये 4 आणि 1, मग 4 × 1 = 4 आणि खाली 3 आणि 1, मग याचा गुणाकार 3 × 1 = 3, मग याचं उत्तर येईल 4 ऋण 3। दुसरं एक उदाहरण आपण बघूया, 5 ऋण 13 / 7 ऋण 26। मग पहिला अपूर्णांक जसाच्या तसा, 5 ऋण 13 भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह आणि या दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त, म्हणजे 26 ऋण 7। इथे बघा, आणखी भागाकार जातात का याला, हो नक्कीच जातात, या 13 ने 26 ला भाग जातो बघा, मग 13 × 1 = 13 आणि 13 × 2 = 26। आता आणखी भाग जातात का, नाही जात, मग याचं उत्तर येईल, या 5 ने 2 ला गुणायचं, 5 × 2 = 10 म्हणजे 10 आणि खाली 7 × 1 = 7। आणखी एक उदाहरण घेऊया आपण, 2 ऋण 1 / 5 × 3 ऋण 6 मग अगोदर याला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊया, पहिला अपूर्णांक 5 × 2 = 10 × 11, 11 ऋण 5 / 6 × 35 = 33, 33 ऋण 6
आता याला आपण गुणाकारामध्ये याचं रूपांतर करूया. पहिला अपूर्णांक जसाच्या तसाच 11/5 भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह आणि या दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे 6/33. इथे तिरपे भाग जातं का बघा. हो नक्कीच जातात. 11 × 11 आणि 11 × 33. आता या 3 या 6 भाग जातो मग भाग द्यायचा. 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6. आता अंशामध्ये काय करायलं त्याचं त्यांचा गुणाकार करून घेऊया. 2 × 1 = 2 आणि छेदामध्ये 5 × 1 = 5 म्हणून याचं उत्तर आलं 2/5.